मंडळी आपण एखाद्या ठिकाणी दिवाळीच्या फराळासाठी म्हणून गेलो आणि अचानक आपल्या समोर जर गोबी मंचुरियन आले तर आपल्याला कसं वाटेल? आनंदानं लग्न पत्रिका द्यायला गेलेल्या दाम्पत्याला अशाच एका प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. बघूया तिथली गंमत. तिसरा मजला म्हणजे इकडे तिसरा मजला तिसरा मजला. आता आपण इकडे आलेलो आहोत. हा लक्षात आलं, कांबळ्यांकडे आलेलो आहोत. आपल्या मुलीची पत्रिका द्यायची, लगेच निघायचं. आज आपल्याला 8 घरं करायची आहेत, माहितीये ना ईशा? वेळ नाहीये ग, पुढच्या 4 दिवसात आपल्याला 22 घरं करायची आहेत. एक लक्षात घ्या, पृथ्वी भाऊजींचे अण्णा गेले 2 महिन्यांपूर्वी. आपण येऊ शकलो नव्हतो ना, तर जरा तसं ठीक आहे. आता 2 महिन्यांपूर्वी अण्णा गेलेत ना. हो, पण दुखवटा असतो ना. कुठे दुखवटा, अण्णा सुद्धा विसरले असतील ते गेलेत ते. काही नाहीये, फक्त तू विषय काढू नकोस अण्णांचा. लक्षात आलं, पत्रिका द्यायची, नक्की या, परतायचं आपण, एवढंच करायचं. चपला बरं, लगेच निघायचं. लक्षात आलं, जास्त वेळ काढायचं नाही. अरे चौगुले, अरे चौगुले, या या या. नमस्कार, नमस्कार, या या या. नमस्कार, इकडे इकडे. नमस्कार, नमस्कार, बसा बसा बसा. किती वर्षांनी, खूप वर्षांनी आला. ए बेटा, ए पिंकी बेटा, जा 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 जा. ए बेटा, ए कुठे तुम्ही बोलला जा 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 जा, मग कुठे जाशील? जा पाणी घेऊन ये बेटा, पाणी घेऊन पाहुणे आले. अगं ए, ही केवढी मोठी झाली. शुअर ना मोठी झाली, दिसत नाही ते. लवकर बाहेर. दुखवटा वाटतच नाही, अगदी हसत हसत या. चल ना आता, आयुष्याकडे असं बघतील काय त्याच्यात एवढं विषय नाही. वा 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 चौगुले. अरे वा वा वा, क्या बात है, किती. अरे वा 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 वा, अरे आपण रोज भेटू नाही. अरे आपण ती वर्षांनी, 10 वर्षांनी शेजारी राहत होतात, कुठे गेलात लांब राहायला. अरे बिल्डिंग बदलली अगदी आम्ही 10 वर्षांपूर्वी. आठवण काढतो तुमची. आम्ही पण नेहमी आठवण काढतो. मिस करतो आम्ही नेहमी. परवाच देवताना विषय काढला. अरे परवाच काढला होता आम्हाला. काय मग काय म्हणजे अचानक? हा अचानक इथे. ते ऍक्च्युअली गुड न्यूज आहे आमच्याकडे. अरे वा चौगुले, या वयातही जमवलात, अभिनंदन. नाही तसलं काही नाहीये, तुम्ही समजताय तसलं काय. तसलं असतं तर मी स्वतःहून येऊन न्यूज सांगितली असती का ती. हे म्हणजे असलं काहीतरी या वयात जमवायचं आणि दारोदारी जाऊन सांगायचं मला. नाही तसं नाहीच, तसं नाहीच ना, मुळात काहीच नाही. अरे नाही, कशा आहात, कशा आहात. पाणी, 10 वर्षांनी जवळजवळ, 10 वर्षांनी खूप आठवण येते तुमची. खुर्ची तुम्ही नाही घेणार पाणी? नाही. कसं येणं केलं ते गुड न्यूज म्हणजे आमच्या मुलीचं दीप्तीचं लग्न ठरलं. अरे बाप रे, कॉंग्रॅच्युलेशन. वा वा वा, मुलगा चांगला आहे, आयटीत आहे. अच्छा, म्हणजे ऍटिट्यूड आहे का काका त्यांना? आयटी असं आयटीत नाही आहे बेटा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं आयटी आहे. कळलं का तुला? ही असं का वागते? लहान आहे, लहान आहे थोडी. लहान आहे, पण लहान आहे हे तिला माहिती आहे का? आल्यापासून तिचं वागणं जरा नाही, जरा ते जरा आहे, जरा लहानच आहे ती. पण नाही, पण हे काय बघा ना, काय म्हणजे हल्ली पटापटा मुलं होतात. काय काय वाक्य हे, पटापटा मुलं मोठी होतात. असू दे, केवढी लहान, एवढीशी होती. हो नाही हो, लग्न ठरलं फार मोठं झालं आता. एवढीशी होती, एवढीशी होती. सतत आपल्या घरात असायची. 2-2 तास माझ्या मांडीवर बसलेली असायची ईशा. ईशा उठ, ईशा उठ, ईशा डिम्म आलेच ना. ऐका ऐका, ईशा हिचं नाव आहे. ईशा माझ्या,
ईशा बायकोचं नाव आहे दीप्ती. दीप्ती तुम्हाला जे म्हणायचं ते दीप्ती माझी मुलगी ही तुमच्या मांडीवर का बसेल ना 10 तास. मी पण तेच म्हटलं मला आठवत नाही यांच्या मांडीत तसं झालंच नाही तर आठवतेस काय. नाही चौकले नाही झालं तसं. माझा नावांचा गोळ आहे हो नावांचा गोळ आहे. हा ठीक ठीक आहे. पण तुम्हाला सांगतो ईशा ही नाही दीप्ती एवढीशी होती सतत आमच्या घरात टीव्ही बघायला आमच्याकडे जेवायला आमच्याकडे गावी आली होती एकदा आपल्यासोबत. गावी सुद्धा आली होती की अण्णा होते ना आणि तेव्हा लाडकी होती अण्णांची. अण्णा होते अंगा खांद्यावर खेळायची अण्णांच्या. विषय काढू नको सांग. पत्रिका पत्रिका हो आमच्या दीप्तीचं लग्न आहे दादरला आहे 5 डिसेंबरला 12वीचा मुहूर्त आहे नक्की यायचं जेवायला यायचं. वहिनी वहिनी आदल्या दिवशी ग्रहमक आहे तेव्हापासून यायचं. हडळ पण असेल ना. हळद असते बेटा हळद असते काही बरोबर ते हडळ इथे कुठे हडळ डोंबिवलीला. दुखवटा वाटतच नाही दुखवटा नाही चला आपण सर्व जायचं. चला कांबळे येतो मग हा काळजी घ्या. चला या चला. मी काय म्हणते अहो ऐका ना अण्णांच्या फोटोला नमस्कार तरी करून जाऊया. आपण आलो नव्हतो ना. या नमस्कार करायचा. या 2 महिने झाले होते तसं काय महत्वाचं नव्हतं. 2 महिन्याच्या फोटोला जास्त वेळ झाली. सर डावीकडे उजवीकडे उजवीकडे अचानक गेले ना. हा बरोबर अचानकच गेले ना अण्णा आठवण आली एकदम. हा पत्रिका पण मी पायर पाय पायर चढत येत होते ना ठाई ठाई अण्णा दिसत होते. हो तुम्हाला आठवत पहिल्या मजल्यावर खोकत बसायचे. मला म्हणायचं चला पत्रिका पण शेवटी आपल्या हातात काहीच नसतं. अण्णा होते सगळ्यांचे. कोण म्हणणार मला बाळा. मी गाडीत म्हणतो तुला बाळा. या काळजी घ्या. तुम्ही कशा राहताय हो अण्णांशिवाय. चला बाकी काय शेवटी अण्णांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. काळजी घ्या. या लग्नाला या. येतो नक्की. या सर डावीकडे सर सर मागे बोलून या नक्की या. घरीच होते का पण अण्णा. घरीच होते. घरीच होते अण्णा. हा ठीक आहे आता. ठीक आहे आता झालं झालं आता. हो नाही बरोबर आहे. 2 महिने झालेत अण्णा जाऊन एवढं दुःख करत. घरी होते अण्णा. घरी घरात होते. टॉयलेट मध्ये बसले होते अण्णा. हो त्यांना अर्ध शिशीचा त्रास होता ना. म्हणजे कॉन्स्टिपेशन ना. अग अर्ध शिशी म्हणजे डोकं दुखत. नाव ऐका ना. ते अर्ध म्हणाले अर्धवट नाही म्हणाले. पण शेवटी काय म्हणजे असं काही हे नसतं. म्हणजे आपला म्हणतात ना आले देवाजीचा घेऊन गेला तो असं असतं ते. म्हणजे आपल्या काही हे असं हे नाही म्हणता येणार की बाबा आहे बाबा अण्णा 100 वर्ष. आपल्या हातात असं काही नसतं. पण शेवटी काय शेवटी पत्रिका द्यायच्या असतात आपल्याला. 8-8 घरं एका दिवसात करायचे असतात. ते पण महत्वाचं असतं. हा होईल सगळं व्यवस्थित. हा चला डावीकडे पटकन जा. घरात होते अण्णा. घरात होते हो. घरात होते. दुर्लक्ष कर. लग्नाला यायचं. हा हा लग्नाला यायचं. परत घे पटकन निघ. यायचं या. चला आता पटापट. अरे रडू ते काय हरकत. तुम्ही पहिले रडू नका. टॉयलेट मध्ये होते. टॉयलेट मध्ये होते. टॉयलेट
केवढा वेळ वैनी, केवढा वेळ, केवढा वेळ टॉयलेट मध्ये होते, इतका वेळ अण्णांचा आवाज नाही किंवा अण्णांमुळे जे आवाज येतात तेही नाही. घाबरा घुबरा झाला होता जीव, घाबरा घुबरा. तू होतीस तिकडे, तू होतीस तिकडे, तू कशाला मग दार ठोकवतेस? आता आता खरं सांगू का, खरं तर 2 महिने झालेत म्हणून नाही, पण अण्णा गेलाय, गेलेत अण्णा, गेलेले असं काही हे असं नाही, पण आहे अण्णांचं दुःख आहे मी मान्य करतो, पण ना गेलंच पाहिजे, आपल्याला गेलंच पाहिजे, पत्रिका द्यायची आहे, लग्न आहे, त्यामुळे आम्हाला गेलंच पाहिजे, कळलं का? तर खरंच तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आहे अण्णा, आहे अण्णा, आहे अण्णा, काळजी घेईल सगळ्यांची. हा ओके, हा चला काळजी घ्या स्वतःची. हा आता मात्र खूप झालं, चला ओके भेटूया लग्नाच्या दिवशी. ओके मोठी हो. बाथरूम मध्येच गेले म्हणजे. अरे तू तर काय, त्यांनाही किती त्रास होतोय बघा. चौगुले नाही, चौगुले शांत. काय हो, कुठला प्राणी आहे? आवाज कसले रडताय? संत भाऊजी, अण्णांना पत्रिका द्या ना. अण्णा पत्रिका द्या म्हणजे? हा ठीक, पत्रिका होती दिलेली, पत्रिका होती टेबलवर आहे. अण्णा अण्णा द्या, अण्णा पत्रिका द्या, घरचा मोठा माणूस. चला. नाही नाही, काय जाता जाता नजर कमजोर झाली होती, वाचून दाखवलं तर बरं होईल. मी वाचून वाचून दाखव, पत्रिका वाचून दाखव. त्या अण्णाच्या फोटोला पड, पत्रिका आवडेल त्यांना. उलटपणे असं नका, वाटेल अण्णा गेलाय, अण्णा बोलू, त्याला काय पत्रिका वाचू, ऐकणार फोन. तुला कळत आहे का अण्णा नाहीये? वाचना वाचना प्लीज. तिच्या तर बेरिंगच्या तर बालिश पण आहे. ए बेटा, ए पिंकी बेटा, व्हिडिओ काढ, व्हिडिओ काढ. एक मिनिट, व्हिडिओ नाही काढायचा. व्हिडिओ कशाला काढताय? कुठे टाकणार व्हिडिओ? आमचा ग्रुप आहे ना. कुठला? अण्णा गेले देवा घरा तोची दिवाळी दसरा. असा ग्रुप आहे तुमचा? नाही ग्रुप वर टाकायचा. हा जर व्हायरल झाला मला प्रॉब्लेम होईल. फोटो समोर उगीच वाचतोय. नाही नाही, लोक ट्रोल करतील मला. प्लीज नको, हे नका. व्हिडिओ नको, वाचा अण्णांसाठी. अण्णा ऐका, ए बाबू मालिश पण आहे, आयुष्यात कधी केलेलं नाही मालिश. अण्णाचा फोटो बघतो कसा येतो, याच्या समोर वाचायचंय मी. काय बोलताय? श्री गणेश कृपा. अण्णा थांबा ना, तू काय याच्यात काय रडण्यासारखं आहे? श्री गणेश कृपा हे तर वाचणारच ना मी. गेलेत ना, विचित्र किळसवाने आवाज काढतो बहिणी, असं नका करू बहिणी. शांत व्हा बहिणी. आमच्या इथे श्री खूप बालिश वाटतंय रे. हे नाही आमचं इथे श्री कृपे करून वधू ची सौका ईशा. ईशा ईशा नाही हो, दीप्ती किती वेळा सांगायचो चुकतोय. ची सौका दीप्ती समीर चौगुले यांची ज्येष्ठ कन्या झालं सगळं. याचा शुभ विवाह प्रकाश मंगू, मंगू आडनाव आहे त्यांचं, प्रकाश मंगू यांच्याशी, यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांच्याशी होणार आहे. आमच्या येथे श्री गणेश कृपा करून वर मंगळवार हे मोठ्याने वाचा ना, मोठ्याने वाचा. अण्णांना ऐकायला जाऊ दे, जाता जाता ऐकू सुद्धा कमी आहे. विवाह हस्ता निमंत्रक
यायचं. ग्रामकापासून हळदीला यायचं, लग्नाला यायचं, जेवायला धरलंय तुम्हाला. ए शब्बीर कुमार, कसा आवाज पर्वतो से काय म्हणता, कसा म्हणणं यायचं, कुठला आवाज आहे. तुम्ही लक्ष नका देऊ म्हणता, तुम्ही यायचो लग्नाला या तुम्ही. चला आहेत ना, प्रत्येक लग्नात नागिन डान्स करायचे. आता कोण नागिन डान्स करणार, मी ना अशी पुंगी वागवायचे आणि ना ते नागिन डान्स करायचे. आता या ना, अरे काय चाललंय हे. नाही नाही नाही, नागिन डान्स वर घेणार असताना पहिल्यांदा बघतोय मी. हे काय चाललंय हे चौगुले, तुम्हाला खोटं वाटेल चौगुले, पण अण्णांसारखा नागिन डान्स कुणीच केला नाही कधीच. माझ्याकडे व्हिडिओ आहे तर मला नाही. ऐका ऐका, लग्नानंतर मी 5 days 6 nights तुमच्याकडे राहिला येतो. अण्णा 5 दिवस राहा अण्णा, अण्णा आपण रोज अण्णावर गप्पा. खरंच मला 8 घरात जायचं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्हाला पटेल. एकुलती एक मुलगी आहे, दीप्ती पडे त्याच्या हात व्हिडिओ. मला पाहायचंय, खूप भारी डान्स करायचा. तर दाखव तुम्ही, लवकर दाखवा. एक हा ऐका. नाही नाही थांब, तुझी काल मला सर्च करताना दिसलं होतं, असं स्क्रोल करत होतो. कुठे गेला? थांबलंय स्किट, लक्षात येतं का तुझ्या? तो शोधतोच आहे, स्किट थांबलाय. ओ ओ दोन मिनिट. अरे मी 2-4 दिवसांपूर्वी मी बघितलं, कुठे गेला अण्णा? पिंकी तुझ्या फोन मध्ये बघ, वनिता तुझ्या फोन मध्ये बघ. अरे हे सगळे बघतायत फोनवर, आम्ही काय करायचं आता? चल तू, खूप झालं, चल खूप झालं, चल. ऐकूया हसरसी कशी दाद देत आहेत. अप्रतिम अप्रतिम, फार मजा आली. समया, कित्येक वर्ष मी एक असं खूप लोकांकडनं ऐकलं की अशी माणसं असतात ज्यांच्यावर नटराज प्रसन्न झालेला असतो, असं ऐकलं खूप वेळा, पण कधी दिसलं नाही. पण गेल्या 4 वर्षात वारंवार दिसलं. जेव्हा जेव्हा तुला बघतो असं वाटतं, येस नटराज प्रसन्न आहेच. अप्रतिम, अत्यंत निखळ, शुभ्र, स्वच्छ विनोद नेहमीप्रमाणे, फार मजा आली. ईशा, निर्बुद्धपणा सादर करण्यासाठी सुद्धा बुद्धिमत्ता असायला लागते आणि ती तुझ्याकडे आहे. फार मजा आली तुला आज बघताना, व्हेरी नाईस. शिवली, इतक्या वेगवेगळ्या लहान मुली करते नाही, पण आज खरंच वेगळी होती. आज खरंच खूप अबोल आणि वेगळीच काहीतरी मुलगी सादर केली, मजा आली. वनिता टेरिफिक होता शेवटचा डान्स, म्हणजे पैसे वसूल डान्स होता शेवटचा. पृथ्वी लाजवाब, म्हणजे अशी माणसं भेटतातच जी काही घडलं नाही तरी हात पुढे करतात टाळी देऊन, आणि डोक्यात जातात, खूप डोक्यात जातात. आणि का सारखी सारखी टाळी द्यायची असं वाटतं, ते इतकं परफेक्ट शोधलंस तू. क्या बात आहे, मजा आली, वंडरफुल वंडरफुल. सुसाट परफॉर्मन्स होता.
प्रथमेशची संकल्पना होती, सुंदर संकल्पना होती. कधीच वाटलं नाही की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा विनोद तयार होऊ शकतो. अण्णांच्या कास्टिंगमुळे विशेष मजा आली. तुम्ही जे जे सांगत होतात ते आम्हाला दिसत होतं. ईशा, तू आता सुटली आहेस, आता कोणालाही स्वतःला थांबू देऊ नको. मस्त वने कडक पीपी, तुझ्या कन्सिस्टन्सीला माझा सलाम. मस्त समीरदा, तुझ्या विनोदाचं ग्रहण करणं म्हणजे सकस आहार घेण्यासारखं आहे. त्यामुळे तुझ्या विनोदाला माझा सलाम आणि नमस्कार. मजा आली, खूप मजा आली. ये बात, वा 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 वा. आज आपल्या हास्यजत्रेत पाहुणे आलेले आहेत, विचारूया त्यांना कसं वाटलंय परफॉर्मन्स. सुबोधदा, निशब्द. आणि मला असं वाटतं काही काही गोष्टींना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं पाहिजे. आपल्याकडे काय वस्तू राष्ट्रीय संपत्ती म्हणून ठेवतात की एखादं जुनी आर्किओलॉजिकल एखादी वस्तू, मला असं वाटतं तुमच्या सगळ्या टीमला राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं पाहिजे. कारण तुम्ही खरंच राष्ट्राची संपत्ती आहात. तुम्ही आहात म्हणून राष्ट्राचं आरोग्य निरोगी राहतं. आणि जे तुम्ही गेले 3 वर्ष करोनाच्या काळामध्ये सुद्धा सिद्ध केलं आहे की जिथे लोकं अत्यंत दुःखी, अस्वस्थ, वैतागलेली होती, त्या काळात तुमच्यामुळे ती शांत राहिली, हसत राहिली आणि आयुष्याला, नवीन आयुष्याला सामोरे जात राहिली. तर माझ्यासाठी तुमची सगळी टीम राष्ट्रीय संपत्ती आहे. हॅट्स ऑफ दादा. थँक्यू.